नमस्कार, मी अर्चना आळे, आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बिदळत बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्सनी। सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस, तासगाव तालुक्यात द्राक्ष बागांना मोठा फटका। जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सदस्य संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा इशारा। आणि सांगली जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात केवळ 3 नवे रुग्ण, प्रशासनाची धावपळ आणि नागरिकांची साथ ठरली महत्त्वाची।